अनुसूचित जातीच्या मुलीच्या निवासी शाळेत तब्बल 63 विद्यार्थिनींना विषबाधा झाली. विद्यार्थिनींना मळमळ, उलट्या, अतिसार अशी लक्षणे जाणवली. हा गंभीर प्रकार पुढे येताच मुळावा येथील आरोग्य केंद्राच्या चमूने शाळा गाठून विद्यार्थिनींवर उपचार केले. प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा अंतर्गत येत असलेल्या अनुजाती मुलीची निवासी शाळा मरसूळ येथील शाळेतील विद्यार्थिनींना रात्रीच्या जेवणामध्ये विषबाधा होऊन मळमळ, उलट्या झाल्याची तक्रार विद्यार्थिनींकडून वाढल्यानंतर निवासी शाळेच्या अधीक्षकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा येथील आरोग्य अधिकारी यांना सूचना दिल्या. त्यानंतर डॉक्टरांनी आपल्या पथकाकडून जागेवरच उपचार सुरू केले. घटना घडल्याच्या दुपारपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 पर्यंत हॉस्टेलमध्येच त्या विषबाधित विद्यार्थ्यांसाठी कॅम्प लावण्यात आला होता. संबंधित अधिकारी यांच्याकडून कळाले व ज्या विद्यार्थ्यांनी जास्त गंभीर वाटत होते त्यांना उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा येथील पथक व THO यांच्या मेहनतीमुळे 63 विद्यार्थ्यांच्या जीवावरील धोका कमी करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. सदर निवासी शाळेमध्ये गरीब घरच्या विद्यार्थिनी शिक्षण घेत असून त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाच्या वतीने वर्षाला लाखोंचा खर्च केला जातो. त्यासाठी त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्थाही करण्यात येत असते. परंतु ज्या वार्डनरवर व अधीक्षकावर विद्यार्थ्यांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था असते त्या व्यवस्थेमध्ये जाणीवपूर्वक कमतरता करून थोडेफार फायद्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवानिशी खेळण्याची कृत्य बऱ्याच शासकीय हॉस्टेलमधून समोर येत असते. या ठिकाणीही नेमकं हेच तर कारण आहे का याची सखोल चौकशी झाली पाहिजे व यामधील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे जरुरीचे आहे.